आज विटा तहसीलदार कार्यालय विटा या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले. MSI सेंटर सांगली व विटा तहसीलदार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी आमचे प्रतिनिधी रामचंद्र भिंगारदेवे व प्रथमेश बामणे यांनी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांची घेतलेली विशेष मुलाखत. रक्ताचा कमतरता भासत असताना सांगली जिल्ह्यात पहिल्यांदा तुम्ही तहसीलदार या नात्याने या ठिकाणी शासकीय रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे, तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? माननीय जिल्हाधिकारी सांगली जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर घेण्याबाबत तालुक्यामध्ये आवाहन केलं होतं. कमी वेळात ॲक्च्युली शिबिर आयोजित केलेलं आहे यासाठी माननीय प्रांतसाहेब यांनी काल सर्व यंत्रणांची बैठक घेतली होती आणि जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत आणि ज्यांनी लस कोविड लस घेतलेली नाही यांनीच हे रक्तदान शिबिर घेण्याबाबत रक्तदान करण्याबाबत आवाहन केलं होतं. त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, महाई सेवा केंद्र चालक, तसेच कृषी सहाय्यक किंवा इतर अधिकारी कर्मचारी, आमचे नायब तहसीलदार रावसाहेब, डीओ साहेब यांनी देखील या शिबिरात रक्तदान केले. आत्तापर्यंत जवळपास 25 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि हे यासाठी सांगली कवठेमाखळ येथील श्वास फाउंडेशन आणि सांगली येथील ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि सर्व प्रशासन व सर्व कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने हे रक्तदान शिबिर आज होत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत हे चालू राहणार आहे. यामध्ये निश्चितच स्वस्त धान्य दुकानदार, जास्तीत जास्त स्वस्त धान्य दुकानदारांनी यामध्ये सहभाग दर्शवून जवळपास 15 स्वस्त धान्य दुकानदार यांनी सहभाग दर्शवलेला आहे आणि अजून त्याचा सहभाग दुपारपर्यंत होतील. तर रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून हे तातडीने घेतलेलं हे रक्तदान शिबिर आहे. सोमवारीमध्ये आपल्या तालुक्यात जिल्ह्यात सगळ्यात जास्त रक्तसंकलन झालं आणि हे रक्तसंकलन होत असताना तुम्ही फार जबाबदारीनं आणि अतिशय सामाजिक तळमळीनं काम केलं, याबद्दल 2 मिनटं साहेब तुम्ही बोला. मागील वर्षी कोविडमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू होतं त्यावेळेस काही अटी शर्तीवरती रक्तदान करण्यास आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये विटा शहरातील तसेच खानापूर तालुक्यातील विविध संघटनांनी यामध्ये प्रशासनाच्या आव्हानाला किंबहुना त्यांनी स्वतःहून सक्रिय पुढाकार घेऊन यामध्ये रक्तदान शिबिर घेतलं होतं आणि तालुक्यामध्ये बऱ्याच नगरपालिका हद्दीत असेल किंवा इतर पदाधिकारी साहेब असतील त्यांच्या त्यांनी देखील असे कार्यक्रम घेतले होते आणि मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर घेऊन जो काही रक्ताचा तुटवडा पेशंटला भासत होता तो तुटवडा कमी करण्यात मदत झाली. स्वाभिमानी चॅनेलच्या वतीनं साहेब आपल्याला धन्यवाद देतो.